रामराम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची जी स्टोरी आहे थोडं वाईट नजरेने किंवा असलेल असं चावटपणाच्या हिशोबाने अजिबात बघू नका आणि ती बघन त्याला ती सांभाळलीच नाही असं मी धरून चलन हां पण जो खरंच माणूस अभ्यासू आहे किंवा ह्याच्यातून काहीतरी घेण्यासारखं आहे आणि काय वागलं आणि काय वागलं नाही पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरातल्या मुलींच्याकड किंवा स्त्रियांच्याकडं काय दोख आहे कसा समाजापासून दोखा आहे त्या कसं संस्कार ह्याच्यातून थोडंसं घेण्यासारखं शंभर टक्के आहे तुम्हाला आपला एपिसोड अगदी फेल नाही हा शी घटना चालू होती महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर आता अहिल्यानगर नाव केलंय त्याच राजेंद्र कदम तालुका राहता गावाचं नाव आहे ममदापूर सत्तर वर्षाचा वयोवृद्ध माणूस आहे त्या माणसाला अगदी उशीरावाना मुलं झाली आणि मुलाचं नाव ठेवलं ईश्वर मुलीचं नाव ठेवलं निर्मला ही संपूर्ण कहाणी त्या सत्तर वर्षीय राजेंद्र कदमची जी मुलगी आहे निर्मला तिच्याभोवती फिरते या नाट्य ईश्वर आणि निर्मला अशी दोन मुलं परिस्थितीचा फेरा असा की अत्यंत गरीब पाव रावळ्यांचा सपोर्ट नाही आणि तसं बी गरीब असल्या पाहुणावळ्यांचा हिशोबातच नसतात ती लोकं असा विषय कि बाबा आपलं कर्म आपलं हात आपलं काम आणि आपलं पोट ह्याच्या पलीकडे काय नाही तिथं दोनाला दोन गास पोटाला मिळाला म्हणून ही जी व्यक्ती राजेंद्र कदम ईश्वर मुलगा आणि निर्मला मुलगी यांना घेऊन दोंडूबाई आपली पत्नी समवेत तिथून स्थलांतर केलं त्यांनी आले नगर इलेतच पण संगमनेर आ, संगमनेर या तालुक्यात नगर रोडला एक हायस्कूल आहे है, त्या है हायस्कूलच्या समोरच्या साईडला त्यांनी राहायला सुरुवात केली एका रूममध्ये आता विषय असा आहे की हे राजेंद्र कदम हे अत्यंत तुम्हाला सांगतो गरीब माणूस एखाद्याने एक एकमतखाद्याचं माझ्या दुसरा गाल पुढं करणार असा माणूस कोणाला शिवी नाही कोणाला वानगड नाही कुठलं व्यसन नाही काय नाही काय नाही ती त्याच्याच नादात राहायची आणि आतून इच्छा फक्त त्यांची की माझी लेखे माझी आता बापाचं लेखी जीव असतो किंवा माझ्या लेकराचं दोनाचं चार हात कुठं होत्या पोरगी दिखणी गोरी गुमटी आणि बापा पडलेली बापा पडलेली म्हणजे दिसाय बापासारखी जराशी का असा विषय आणि मग ती दोनाचे चार हात करीन मी ते स्वप्न बघायचं आणि बायको बी होती बायको थोडीशी टायरसिस बायटू फॉराम म्हणजे टीबीच्या आजाराने आजारी होती आता बीवर उपचार नाही आल्यात पण वय जास्त झालं की थोडं प्रतिकारशक्ती बी माणसाची कमी होत असती जसे ते संगमनेला राहायला आले त्या माथाऱ्याची ती राजेंद्र कदमची मंडळी वारली आता शी दोघ बापल्या एक हारात हार बनवायचा एक मोठं हे होतं दुकान होतं त्या दुकानात ती कामाला लागली फुलं यायची त्याची ग्रीडिंग करायची हार बनवायचे आणि गिरायकी तसं हार विकायचे चांगला व्यवसाय चार पैसे जे मिळते ते घरी आणून द्यायचे आता घरी नववीला असलेली मुलगी ही निर्मला ह्या निर्मलाला नवी म्हणजे पंधरा सोळा वर्षाचं वय मग त्या वयामध्ये तिची जबाबदारी पडली किंवा तीन माणसं तीन माणसाच्या चपात्या करायच्या तीन माणसाची बाजी बनवायची तीन माणसाचे कपडे बांडे दुनं जाडून लुटून पाणी लवणी काही नाही म्हणून त्या मस्त्रियांना लि काम करावं लागतं असा विषय हा मग शे सगळं करत असताना ती महिला सॉरी ती निर्मला जी मुलगी आहे ती शाळेकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं तरी ती शाळेत जायची शाळेतलं करायची गरज करायची त्या शाळेमध्ये जात असताना लहानपणापासूनच तिचा स्वभाव थोडासा वेगळ्या स्वरूपाचा होता तिचे हा म्हणजे हट्टी आणि आई गेल्याचं भयंकर दुत दुःख दिला माईला लेखीचं नातं काय असतं हे त्यासाठी आई बनावं लागतं नुसती बायोलॉजिकल म्हणजे फक्त गर्भात वाढवली आणि बाहेर टाकून दिली याला आई म्हणत नाहीत तिला बगल्यातले केस दिसते आणि तसले कपडे घेणारी तिला आई म्हणत नाहीत तिला संस्कार देणारी चांगली वाईट नजर शिकवणारी चांगला वाईट पुरुषाचा स्पर्श शिकवणारी तिच्यावर लक्ष ठेवणारी याला खरी आई म्हणतात हा आई म्हणजे माय आणि दुधावरची साय चांगल्या आयांच्या बाबतीत बोलतोय मी आणि काही जण असे असतात की मोकार हा ती पूर्गी बंटी चंटी कावा पळून गेली याला तपास लागत नाही ही आपली सात सुराच्या मालिका ती असल्या आया काय कामाच्या नाहीत आता इथं विषय असा आहे की ही जी निर्मला आहे ही थोडंसं थोडं थोडं म्हणलं जातं वाईट व्यसनाला लागली बघा मुलगी दहावीला गेलेली नुकतीच व्यसनाला अशी लागली की तिला गांज्यासारख्या भयंकर व्यसनाची सवय लागली आणि हळूहळू हळू वाढता वाढता त्याला काय अगट कारणीभूत होतं त्या वेळेच्या परिस्थितीनुसार हे काय यांच्या जबाबमधून आलं नाही वडिलांच्या बावाच्या पण तिला ती चटक लागली गेली गांज्याची आणि गांज्याची चटकला त्या दुंदीत त्या नशेत त्या मंदपानात ती राहायला लागली आणि <coughs> शाळा सोडून दिली घरीच मग घरीच आली की तिचा छंद एकच आणि तिला प्रचंड राग होता कशाचा आहे का गरिबीचा कधी कधी बरीचशी मुलं तुम्हाला सांगतो जे कोणाचंच ऐकत नाही जे वागतात ना हे कोणीतरी आपल्याच खानदानातलं मिळालेलं पर परत ये जन्माला येतं पुनर्जन्म किंवा दुसरी एखादी व्यक्ती येऊ शकते पण ती शांती केल्याशिवाय ती काय हालत नाही आता शिदा जो मानसिक धक्का होता तो निर्मला कोणाचा होता आईचा होता आई फार जीव होता आईवर आणि आई तिची औषध औषध करून जी गेली तर तिला असं वाटलं की तिला पाहिजे ती ट्रीटमेंट पाहिजे तो हॉस्पिटलचा खर्च त्याला मिळाला नाही ही ते, ना ते, ना ते निर्मलाच्या मनात एक सल होती बऱ्याच लोकांना तुम्ही तुमच्यात सुद्धा बरेच लोक अशी आहेत की काही कव आहे ना महाराज आज हृदयात काहीतरी दुःख आहे ते मुलांना बोलून दाखवत नाही मित्राला नाही बायकोला ना काय नाही काय जे असं ना त्याच्यावरून त्या माहीत असतात अंतकारला माहित असतं हा मला लई लोक सांगतात फोनवर मला सांगतात आपण ऐकून घेतो पण दुःख प्रत्येकाला आहे ती पोरगी निर्मला त्या दुःखापोटी काय रिॲक्ट होऊ नये दुःखी माणूस हा फार डेंजर असतो तुम्हाला सांगतो तुम्ही पैशावाले येत किंवा नोकरदार येत माझ येण्याचा आहे का एखाद्याला खांद्याला एवढा त्रास कधीच देऊ नका की ज्याच्याकडे काहीच नाही त्यांना ठेवा त्याच्याकडं गमवायला काहीच नाही तो तुमचा काटा खावा बिघाडू शकतो कारण त्याच्याकडे काही का इस्टेट नाही जमीन नाही बंगलं नाहीत गाड्या नाही बँक बॅलन्स नाही शेअर मार्केट नाहीत काहीच नाही त्याच्याकडे त्याचा नादाला कधी लागू नका हा त्याचा आपला हरेवर हवा आला काय गेला काय त्याला काय फरक पडत नाही दुसरी गोष्ट ह्या निर्मलांनी पण असा विषय चालू केला की आई बापाला साहेब करून दिला की ही कपडे जे आसन ती स्वच्छ धुवायची स कपडे घालायची तिला मुलांच्यासारखं राहायला आवडायचं मग तिने काय केलं इनी कट करून टाकली बॉय कट ठेवायची टी शर्ट घालायची जीन्स घालायची दोनच तिच्याकडं प्रसाधनाची साधनं होती प्रसाधन म्हणजे थोडं नटण्यात आटण्याची ती लिपस्टिक केक लावायची आणि सगळ्यात म्हणजे पॉन्ट पावडर लावायची बस संपला ह्याच्या पलीकडं नाही पण तिचं त्याचा वयच असं असतं एक स्किन असती की त्या वयात ती मुलगी फार तिच्या अंगा तेज असतं सुंदर आ, सुंदर त्वचा असती आणि ते वयमध्ये चौदा पंधरा वर्षापासून अगदी अठरा एकोणीसपर्यंत किंवा ती तेज असतं एक प्रकारचं त्याच्यामुळे ती दिसायला कसली असली आणि कसली नसली तरी ती छान दिसती ही जी निर्मला आहे ही घराबाहेर पडायला लागली हे दोघं कामाला गेले की घराबाहेर पाडायची कधी मैत्रिणीकड कधी मैत्रिणीच्या मित्राकड कधी अजून एखाद्या मित्राकड पण जी आणि थोडीशी सभावात थोडी अशी डेअरिंग बाज होती लक्षात घ्या डेअरिंग बाज म्हणजे लाजणं बिजणं शेतीच्या डोक्यात नव्हते ती आपली डॅशमध्ये बोलायची आणि जे आंबट शौकीन आहेत किंवा जे ओ टी टीवाले आहेत किंवा जे कुठेतरी आकडा घेऊन फिरणारे आहेत यांना त्यांची नजर जायची ती नूल पाहिजे इकडून इकडून लाल गाळायची जी बाषाशी व्हायची त्यांची की बाबा आता काय मिळते का काय मिळते का काय त्यांना ती जरी एकदा दोनदा लाईन मारायला गेले चेकआउट करायला गेलं बघाय गेलं ना ही तिसऱ्या वेळी त्याला वाटलं ना की ही बघत आहे ए काय रे लय काम करते काय तुझं बघू काय तुझ्याकडं आता माणसं तर असं म्हणल्या ती तर फार म्हणजे टोपल्याचं जमबास ना गोपा लगेच लगेच निघायची पोर थांबतच नव्हती लाईट तशी तरकून होती ज्याची ओळखायची ती कारण ती बिंदच बनणारी पोरगी होती आता प्रॉब्लेम असा झाला की दारूची ही सवय तिला संध्याकाळची लागली आता दारू बघा मुलगी पंधरा सोळाची आता तुम्ही आजूबाजूला बघा आणि एखादा अट्टल दारू असतो तसा अपवादात्मक प्रकारे हा की पंधरा सोळा वर्षाच्या मुलीला व्यसन लागलं आणि त्या व्यसनामध्ये ती तिने एकदा दारू घेतली तिने एकदा गांजा घेतला आणि त्या व्यसनाची ती अधीन झाली की ती जी निर्मला आहे ती जी मैत्रीण असू किंवा ते मित्र असू ह्यांना फक्त एकाच विषयावर बोलायची माझी आई अशी होती माझ्या तशी होती माझ्या आईने असा प्रसंग केला आणि मी पडले होते आणि तिने माल पदराने तोंड पुसलं तीन माल साखर खायला घातली हे असले प्रकार म्हणजे ते बघा हे सगळं मेंटली म्हणजे मेंदूचा विषय आहे बरं का सगळा हा त्याच्या मनात काय होतं ती करते काय बघा आता ही मुलगी असं करायला लागला बाप तर काय बोलणार समजून सांगून ते बावून लिहून अरे म्हणले तू खुशाल बोंगलत गावात हिंडती तू कुणाच्या पोरांच्या गाड्या हिंडती आखं गावामाल नाव ठेवते बरं नशीब आपली इकडे पाहणार रावलं नाहीत पण तू जर असं वागणार असेल तर आपण तुझं काय पट्टायचं त्यांची बांडण व्हायला लागली ते बाऊ तिला बांडायचा बाप बांडायचा असं करू नको करू नको आणि बाऊ बाप मध्ये मुळातच इतका शांत होता की ते मनातल्या मनातच मना मना कोडायचा फक्त मला तू एक दोन वर्ष थांब आम्ही उचेल घेतो काही करून तुझं लग्न करून टाकतो ती लग्न माझं लग्न करणार का तू मी माझं लग्न नाही करायचं माझे आई मला मा आणून द्या ते आता मेलेला माणूस तुम्हाला माहिती आहे जे माणूस आपल्यातून गेले करोना पिरियडमध्ये स्वतःच्या आपल्या घरातले माणसं गेल्यात शेजारचे माणसं गेल्या त्यांच्या आठवणीच फक्त आपल्याकडे राहिल्यात पण एकदा माणूस माणूस असतो 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 आणि अचानक नाहीचा होतो तो परत कधी दिसत नाही आई आणून द्या कुठून आई आणून द्यायची मग ही जी मुलगी आहे शिला रोज आता दोनशे रुपयाला क्वाटर आहे वीस रुपयाला पाण्याची बाटली दहा रुपयाचा चाकणा दहा रुपयाला भयंकर खर्च आहे दहा रुपयाला सोपना खास होतो तुम्ही बरं दे आठ असलं सकाळी सकाळी संध्याकाळी दोन जरी घेतल्या तर चारशेची दारू काय ती वाईन शॉप मध्ये बारमध्ये बार मध्ये पन्नास लगेच नफा ही सीब कसं चाललेली बघा आता दोन तासात ती मुतून जाते पण त्याची व्हॅल्युएशन किती बघा लय व्हॅल्युएशन दोनशे दोनशे चारशे आणि शंभर रुपया चकना बिकना बर एखाद्या पोटात लय आग पडली तर ती पाच पन्नास रुपयाचा वाडापाव खावा यात पाचशे रोज खर्च पाचशे खर्च म्हणजे पंधरा हजार महिना पंधरा हजार महिना म्हणजे पावणे दोन लाख रुपये वर्षाला किती वांग रासून पण ते पेनरा असलं ना दोन लाखाचा माणूस आहे वर्षाला ठेव तो तेवढी ते अर्थव्यवस्था मजबूत करतो त्यांना ठेव बाकी काय असं बरेच जण दार पेलो खरे बोलतात हा शिवाय त्या सगळं करतात मारतात ती स्वतःच्या रिस्कमध्ये पित असू लिव्हर बिवर सगळं आउट होत त्याचं ते काय पूर्ण वेळ जगत नाही मग शी मुलीला जी सवय लागला ती प्यायला पैसे यायची कुठे ह्याची मारण्याची परिस्थिती नाजूक तीनशे बा पण तीनशेनी भाऊ सहाशे हजारे ते काय रुपये प्यायला देत नव्हते अंधारू नाही गांजा नाही काय नाही मग हिनी बाहेर अंदाज गेला सुरुवात केली किंवा आपल्याला गांजा कुठे मिळल मग त्या परिसरामध्ये संगमनेर परिसरामध्ये काही आश्रमन काही मठ आहेत बघा ते मठातले लोक किंवा त्या आश्रमातले लोक काही आघोरी बाबा बाबा असतात ते गांजावर सरास आणि प्रत्येक गावात आज ही गांजाची पण परिस्थिती तुम्हाला सांगतो जरी कायदा असला तरी गांजा सुद्धा प्रत्येक महाराष्ट्रात प्रत्येक गावात मिळतं तुम्हाला सांगतो प्रत्येक गावात दुसरी गोष्ट शंभर रुपयाला पुढे मिळते तुम्हाला सांगतो आणि शे गांजा वाढणारी बी काही वेगळी मंडळी असतात श्या शांजाच्या तलपेपाई ती मुलगी आश्रमातच राहायची दोन दोन चार चार दिवस कुठं एखाद्या मंदिरात राहायची ती गांजा द्यायला पाहिजे आता विषय असं झाला जशी ती सोळा वर्षाची झाली आणि असं ती दारुपाई ह्याच्या पायी मग हे जे आंबट शेवकीन आहेत किंवा हे देत काही किंवा गावातलीच लग्न न जमल्यामुळं रखडलेली काही आहेत आता सगळीच काय वाईट नसत्यात पण दहा मधून एक जणाचं चा तरी भावना फर आणला काय करावं काय नाव म्हणजे असं असतं विषय तुम्हाला सांगतो त्याला असं वाटतं की ते स्त्री सुख दिन आणि ही तर सोळा वर्षाची म्हणल्या कुर्रीखट त्यांचं लय करीत वेगळं असतं वासन लोकांचं आईला म्हणलं हे जर मिळत लय बा काय काय हे बघा शीचा काय नेम मेंदू आउट नव्हता निर्मलाचा शी काही वेळी नव्हती त्यांना ठेवता प्रॉब्लेम काय होता तिला की तिला तलब झाली की हा दारू अल्कोहोल ॲडिक्ट होती आणि तिला ते काय करून पाहिजे असायचं त्यांना ठेवा आणि ती घेतलं की तिच्या आईच्या ज्या आठवणीत ती ती रिलीज करायची किंवा त्याला थोडं बरं वाटायचं म्हणून ती घ्यायची पण ह्या जगामध्ये व्यावहारिक जग आहे हा रुपयाची तुम्ही बडीशेप मागा दुकानदार तर रुपया मागा बडीशेप देईन का नाही दे तिकीट काढा रुपया कमी मान तिकीटाला तो अलीकड स्टाफला आपला उतरून पण तिथं आणणार नाही याला म्हणतात व्यावहारिक बी प्रॅक्टिकल आता ही पोरगी जी आहे हिनी विचार असा केला आपण आपल्या शरीराचं सौदा करायचं किंवा थोडक्यात व्यसव्यवसाय म्हणा ते आता पैसे देऊ दे देणे म्हणजे व्यवसाय झाला तिने तशा प्रकारचा व्यवसाय करायला सुरुवात केली पण विषय असा आहे की एकच रेट पाचशे पाचश्या दोन क्वार्टर बिजी यायची दोन पाकी द्यायची त्याला हाटेला राहिलेली बिले संध्याकाळी घरी काय पंधरा पंधरा दिवसात नाही पंधरा साली घरी यायची तोंड दाखवून जायची गावात कुठे फिरायची दोन ड्रेस होते तीन ड्रेस होते आणि त्या पोरीचं वैशिष्ट्य असं होतं की एखादा सणसुद्धा आल्यावर आपण कसं बघा दिवाळी आहे दिवाळी आहे की नवीन ड्रेस घालणार किंवा काहीतरी आनंदीत राहणार हा विषय असतो ना ती मुलगी दिवाळी दसरा असं काय विशिष्ट गुढीपाडवा असे जे सण आहेत ना ह्या दिवशी आंघोळसुद्धा करत नव्हती कपडेसुद्धा घालत नव्हती काय ते सणांतन तिथं काय वाकडं होतं हे काय कळत नाही पण बाकी वेळेस नॉर्मल अशी एकदम ही निर्मलाचं अशा प्रकारचं वागणं हळूहळू तुम्हाला सांगतो आंबट शौकीन हे प्रचंड आहेत आणि किती आहेत तुमच्या माहितीच सांगतो सोन्यासारख्या बायकागारात असून पोर असून प्रपंच असून फार आना असं समजू नका आंबट शौकीन किंवा आशा स्वरूपाची एखादी फिरिस्ती मुलगी एखाद्या जर आवडली तर तिथं सगळं नाल्याकच पोरगा बिगर लागणारं जाईन अशातला अजिबात भाग नाही एखादा चांगला मेडिकल चालवणारा जाऊ शकतो एखादा शाळेचा शिक्षक जाऊ शकतो एखादा कॉन्ट्रॅक्टर जाऊ शकतो म्हणजे ही जे समाजातली सगळ्या थरातली लोक आहेत ना एखादा पुढरित पुढरित सगळा जायला बसला आहे ही तुम्हाला सांगतो ह्या पुरुषाची वासना एखाद्यावर कधी जाईन आणि तिचा काम आग नाही त्याचा कधी बडकन आणि त्यासाठी तो कधी प्रयत्न करीन हे सांगता येत नाही तो स्वतःच्या आतल्या पुरुषाला दाबी तो वाईट पुरुषाला एक पुरुष आणि तेच खरं पुरुष होतोही त्यात काय वाद नाही पण वाचण्याला कंट्रोल करणं बैला जमलं नाही आणि आपल्याकडे कसं आहे आता जर का कंट्रोल सुटला ना की डायरेक्टच जेल म्हणत त्याचा विषय नाही कायदा भयंकर कडक झाला आहे आता एंडच पुढच्या आयुष्याचा विषयच नाही आता ही मुलीला हिने असं पाचशे कार्यक्रम करायला सुरुवात केली हो। स्वतःचं व्यसन बागवायला सुरुवात केली शी आलफावतीत खेळ मितकाईनला सवय असते बघा घरचं खायचं थो थोडंफार काम करायचं दहा ठिकाणी जायचं गप्पा मारायला मित्रांच्यात बऱ्यांचं आयुष्य असंच गेलं म्हणजे पिचकार्या मारायच्या गुटखा खायचा सिगरेट खायची टिंगल टिंगलट्यावल्या करायची बावख्याला शिवाय द्यायच्या काय असेल ती सगळ्यावर खायचं आणि ह्याच्या खिशात पन्नास बी नाहीत चालले घरी दिवसभर चकाटा पेटून असं गंमत आहे असं सगळं कार्यक्रम जातात ही ह्या संगमनेर शहरामध्ये त्या मुलीची बातमी सगळीकडे समजली आता त्या संगमनेर शहरामध्ये अकोले नाक्याजवळ एक गॅरेज आहे आणि तुषार वाळूंच हा फिटर थमनेला फोटो आहे हा तुषार वाळूंच हा फिटर आहे गॅरेजचा तेवबी काय मोकळा नाही रंडका नाही विदूर नाही एक बायको आहे त्याला दोन वर्षाची मुलगी आहे असा प्रपंच एक माणूस सर्व्हिसिंगला गाडी आली पाचशे तुकडे मिळतात शंभर ऑइलमध्ये मिळतात आणि दोन बिरिंगा क्लस प्लेट प्रेशर प्लेट आणि एअर क्लिनर साफ केला की पैसे ओके पकलंच मानायचं चार सर्व्हिसिंग केला दोन हजार घेऊन घरी जातो साठ हजार महिना हात काळ करायला तर पण काळ हातात तिथं पैसा जास्त आणि कष्टाचा पैसा त्यात काही नाही असंही फक्त एखाद्या वेळेसच चुकून कॉईलची किंमत दोनशेची असते तर पाचशेला एक तिला वाट बनाय नाही तर बाकी सगळं ओके फिटर लोकांचं काय अडचण नाही आता ह्याच्या मनात बसल्या बसल्या एफ एम ऐकता ऐकता गाडी खोलता खोलता तिला जाताना जीन्सवर अशी तो पाहायचा हा तुषार वाळूंच तुषार वाळूंजनी ते पाहिल्यानंतर मला आईला पाखरू लई जोरा ते आपल्याला ओळख करून दिली भाऊ एवढी ते ते तर तेवढं म्हणलं तिला काय तवा दिली लई बिंदाचे बोलाय म्हणला की तिने निर्मला लगेच ती आली भाऊ आली की बसली बसली की स्टायलिशमध्ये मी काढली अर्धी पिळडी टाकली तोंडात काय म्हणताय काय आपल्याला पण गाडी घ्यायची बा पण मला आहे ना एस एस आवडते मला दुसरी गाडी आवडत नाही एस एस माझी होंडाची नाही तर आर एक्स हंड्रेड मला दोनच गाड्या दुसऱ्या आवडत नाही असं हे झालं फिटरची झाली ओळख तिथं ते बोलणं वागणं चालणं आणि सगळं आतून माहीत होतं की हे बाबा पाचशात कार्यक्रम करते मग म्हणलं संग मैत्री करणार का तो म्हणतोय मग बोलण्याची काय असं नसतं बरं का की बाबा एखाद्या ती मस् धंदा करते हा मस करायची याला ह्याच्याजवळ पैसे तिची तिच्याजवळ आहे पण असं नाही हे दर भाषण चल बरं ती काय कुत्र माजार नाही तुम्हाला सम त्याच्या पण एक पॉलिसी असते त्याच्यामध्ये पण एक म्हणजे असं प्रलोभन असतं त्याच्यामध्ये एक सायलेन्सपणा लागतो बरेच विषय ते ती लय आतली गोष्ट तुम्हाला कळायची नाही तुम्ही अजून लिहाडनी आता मला आपलं मैत्री करायची होती आम्हाला बी थोडाफार वेळ देत जावा बायको मग चांगली होती तुषारची मला लय बायको बांडते लय डोक्याला ताण आहो मस्त खातोय पण पचत नाही काय सांगू तुम्हाला असं तिला सांगितले तुम्ही काय गप्पा मारा येत जा माझ्याकडं असं तसं फिरायला येत जाईन तुझ्याबरोबर पण आपलं फोकाट सर्विस नसती डायरेक्ट बोलती ते ना ते मला डायरेक्ट कार्यक्रम नाही नाही आपलं काय नाही पण आपलं गरीब कुटुंब ही म्हणला व्यवसाय व्यवसाय तुम्ही दोन हजार मानले आम्ही कुठून देणार गरीबाने पण पाचशे रुपये अरे म्हणजे तुझ्यासाठी पाचशे चल दुसऱ्या दिवशी गेलं की लगेच जंगलात आता तिथे एक जंगल आहे चंदनपुरीचं त्या जंगलामध्ये फिरायला म्हणून जायचे फिरायला तिथं काय करायचं तुम्हाला माहिती आहे त्यांचे शारीरिक संबंध करायचे ते परत यायचे गाडीवर आणि जातानी क्वॉटरमा मात्र ती मागायची वर पैसे विषय अशा प्रकारचा व्यवसाय अशा प्रकारचं हे सगळं आणि तिला धरून नये पण हे सगळं त्या निर्मालाचं चाललं होतं आणि हा जे तुषार वाळूंजी ह्या तुषार वाळूंचा एक प्रॉब्लेम होता आणि तो प्रॉब्लेम असा होता की एखाद्या वेळेस संबंध करत असताना किंवा गरी संबंध करत अस देणार ठेवा संबंध मला नेमका काय माने समजून जातो तुम्ही जरा गरीब संबंध करत असताना एका विशिष्ट काही नियमांचं पालन करून संबंध ठेवावं लागतात गरी म्हणजे आपल्या पत्नीशी त्याच्याभोवती आपण सात फेरे घेतल्यात अग्निसाक्षी बरोबर <coughs> <coughs> हा लगारचा विषय आता बाहेर संबंध करत असताना बाहेर म्हणजे कुठं अनैतिक ठेवलेली पैसेवाली बिगर लग्नाची नाठाळ चाठाळ काय कसली समजा तुम्ही म्हणजे जी फोकाट मिळणारी एकाच मिळणारी त्यांचं काय रिलेशन नसतं त्यांचं काय कुठलं नातं नसतं त्यांचं काय नसतं ते फक्त एक व्यवहार असतो म्हणजे पैसे आणि हे तुला ते सुखे तर त्यावेळेस तुम्ही डिमांड करू शकता कशाची की वेगवेगळे प्रकार येतात आता वेगवेगळे अँगल आहेत वेगवेगळे प्रकार येत आहेत ते ओरल म्हणून हा जे प्रकार त्या ओरलची म्हणजे मुख थोडक्यात था। तर त्याची तुषारला मोबाईल बघून इच्छा झाली बघा तुम्ही एवढं सोपं नका समजू तुम्हाला वाटत असतो तुम्ही खुश झाला या खांद्याचं मरण कसं येत कार्यक्रम कसा होतो तुमच्या बाबतीत नाही म्हणून तुम्हाला मी आरडो आरडू सांगतोय हा ठसकी लागून महाराज पडायला माझ्यावर शाची इच्छा होती अशी ओरल मग म्हणलं एकदा दो दो दोनदा तो गाडी सुरला लागून द्या मग आपण ते सुख अनुभव आणि ओरल जर सुख घ्यायचं असेल तर त्यासाठी तिचं मेंदू नियंत्रित नसला पाहिजे आमला खाली नसला पाहिजे तो दारूच्या अंमला खाली असला पाहिजे म्हणून हा कारला पाचशे देऊन परत कोटर न्यायचा त्याला ठेव खर्च झाला सातशे हां चाकणा बिकना आठशे धरून चाला हा मग शीत विषय असा आहे की शनी तिला वार उजाडला मंगळवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस एकोणीस सप्टेंबर दोन हजार गणपती बाप्पाचा पिरियड चालू होता त्यावेळेस पिरियड म्हणजे एक कालावधी असतो अकरा दिवसाचा बस बसले ते बाप्पा आणि त्या पिरियडमध्ये ह्याने असं प्लॅनिंग केलं की आज ओरलचा आनंद घ्यायचा याच्याबरोबरच घ्यायचा आणि आधी त्यांचं दोन चार वेळा झालं तो काही विषय नव्हता पण घ्यायचा आणि मग मला मे बी थोडं टाकतो तर फिटर लोकं कसं आहेत काय क्लस पेट नीट करायला क्रॅंग क्रँग शॉप नीट करायला तुमचे बिरिंगा नीट करायला काही ठिकाणी तिथं होत नाही ते चेक करायला तालुका ठिकाणी जिल्ह्यात ठिकाणी जावं लागतं ते बाहेर गेले की सगळा कार्यक्रम दारा बिरपेट आहेत गप्ची बांडा खरी खात्यात घरी यायच्या संध्याकाळी चाजूक बनवून म्हणजे असं असतं लोकांना बऱ्याचशा सगळे नाही बरं का आता ह्यानी असं डोकावलं की ही जी तारीख तुम्हाला झाली मंगळवार एकोणीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ह्या दिवशी रंगारंग कार्यक्रम करायचा ओरलचा कार्यक्रम करायचा असं त्यांनी ठरवलं आणि तिला फोन करून बोलावलं ती आली म्हणजे आज फिरायला जायची आणि हे बघ मूड मग मस्त आहे सेंट बिंट मारला आहे तिला सेंट मारलं ती आर म्हणजे आदले स्वारी बारी आहे ओके इतका खुश झाला निर्मला आल्या म्हणलं बस म्हणलं आपण जाऊ कुठं चंदनपूरच्या गाठात जाऊ म्हणलं तिकडंच होईल चल म्हणले काय अडचण नाही पार्सल घेतलं का बसल्यावर घेतले का चाकणा घेतला का एक गोल्ड फ्लॅग घेतले का लाँग पाहिजे शॉर्ट नको बरेच तुम्हाला त्यातलं आतलं कायच नाही त्या पार्टीला बऱ्याच गोष्टी लागत्यात आणि मग निघाले भाऊ निघाले गेले पियले बसले सिग्रेटी वडल्या दुनिया झाली सगळं सगळं फोर प्लेला सुरुवात झाली हो म्हणला तेला वाटलं असं नॉर्मल जे असं ते समजून ठेवायचे ना म्हणजे त्याला वाटलं पण म्हणजे अल्कोहोलच्या अंमला खालीची जरी असली ना तरी दारुड दारुड तुम्ही ऐकलं कधी व पिऊन आला मारा त्यांनी चुकून शेणच खाल्लं ब म्हणजे अन्न खायचं असं होत नाही कधी सगळं कळतं महाराज पण थोडं फक्त हलकं होतं थोडं बाकीच काय नाही असं कळतं सगळं कोणी काय हे होत नाही मग म्हणला हा प्रकार नाही आपल्याला वेगळं करायचं म्हणजे वेगळं काय म्हणला ओरल करायचे किंवा ते सांगितलं त्यांनी मुख मैथून वगैरे असं त्याला विषय समजा तिला आला राग कारण ठेवा तिला काही एका जनाची सवय नव्हती तीमच धंदा करून द्या तीमच पाच पाना पण ज्याचं त्याचं एक टेक्निक जसं त्याचं एक ठरलेलं आहे की बा ती कुठपर्यंत तिचे तिच्या अटी तिच्या पण नियम आहेत आणि तिचं पण मन हे महत्वाचं आहे बाकी मग ती वेश का असा ना तिचं पण मन आहे तिच्या पण आणि तिच्या म्हणजे स्त्रीच्या नाहीचा अर्थ हे पुरुषांनी फक्त नाही घ्यायचा जरी ते वेश असेल तरी हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि जर ते तुम्ही जबरदस्ती शिकायला ना त्याला तीनशे शहात्तरचं कलम हे बलात्काराचं हे पण ध्यानात ठेवा कुणी असं स्वतःची बायको असून द्या हे कायदा मी तुम्हाला सांगतोय जे नाहीचा अर्थ फक्त नाहीच घ्यायचा हे आपल्याकडून शिकायचं ती म्हणली जमत नाही आपल्याला आपल्याला उलट्या वा त्यात आपल्याला त्रास होतो मी एकदा प्रयत्न केला तर मला वकार वा रीती वास सा। वास आला तरी ही तीन तिचं काय असेल पिय असं त्यांनी सांगितलं ही गेलं ना चिडीला मला माझ्या जेव्हा जग तीन असतं शांतरा म्हणली तू यात किद्दं मी मला माहिती आहे तो टायमिंग मला माहिती तू या यापेक्षा लेख खतरनाक आहेत मला तीन तीन शॉट टाकणार आहेत तू मला शिकूच नको तू तुझ्यामुळं माझ्यामुळं तू काय माझं लग्नाचा नवरा नाही काय नाही चल निघ जाऊन दे गाडी चॉल जाऊन देऊ गाडी मला जाऊन दे गाडी म्हणती ह्यांचं वाढता वाढता असलं असलं आणि शेती कसं आहे ह्याची अपेक्षा एक होती तिथून का प्रसाद मिळला नाही आणि एकदा ते गायवर सोडलेला वळू ते शेतकऱ्याला माहिती बघा किंवा ते बालिंगा सोडलेला किंवा बोकाड सोडलेलं त्याला जर बळच काम न व्हायच्या ओढलं तर ती मालकल पडत नाही असला प्रकारे शिजायला तसलं वळू आणि ह्याने काय केलं तिला एक दोन खडे थांबले आता ती थोडीशी पुरुष स्वभावाचीच होती काय मग तिने अशा थोड्या गाण गाण्या शिवाय द्यायला सुरुवात केली ती काय कमी नव्हती त्या त्यांच्या एकमेकाच्या जाटापट्टीमध्ये हा जो तुषार वाळू जे यांनी समोर पडलेला दगड नारळावानी तिच्या कवटी इथं मारला आता पहिल्यासारखं काही तलवारीने मारल्यावर मारू मारतो अशातला बाग नाही किंवा गुळी घातल्यावर माणसाला मारायला लय थोडा वेळ लागतोय आता तर माणूस झाला झालाय आणि तसा बी समजा ऐंशी नव्वद गेला असता पण इंजेक्शन टोचल्यापासून तर अजूनच डाऊन झालाय फार काय सांगायचं मला कोरोनाची मग इथं आता हियापुरीला ते वार दगडात वारस ती खाली पडली एक दगड तिच्या डोक्यात घातला तिच्या डोक्याचा छंदा मेदा झाला कलिंगड फुटावं तसं ते डोकं फुटलं आणि तिथं ती अवस्था बघून याची निमे उतारली सळत उतारली याचं ओरलंही सारलं आणि ह्याचं खालचंही सार सारलं आणि वरचं सळत विसारलं पाठी मागून तर अजिबात सारलं हिं मानला पळागाड्या आता काय खरं ना इथून गाडी चालू इकडे तिकडे कोण बघते का, का निघाला आता एक बंगार व्यवसाय आहे बघा त्याचं नाव आहे भावनाथ आव्हाड हिव निघून गेला सदर मृतदेह रस्त्याच्यापासून थोड्या जवळ अंतरावर असणारे दुसऱ्या दिवशी तो नजर नजरेचा आला तो मृतदेहाची तक्रार झाली पोलिस स्टेशनला देवीदास डोमणे हे पोलीस निरीक्षक आहेत त्यांच्या टीमने हातापास हँडल केला आहे सगळा ते तिथं आले ती मुलगी पाहिली त्या मुलीच्या एका हातावर उजवी हाताव जय महाकाल असं लिहिलेलं होतं निर्मलाच्या आणि तिच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ असायची म्हणजे थोडंसं देवदाशी सारखं स्वरूप असन किंवा काय असन ते म्हणजेच त्याची आवड ते ह्या दोन गोष्टी त्यांना बघितल्या आणि ती अशी फेमसच असल्यामुळं लगेच चार जे जमले ते म्हणले जम ही निर्मला आहे आणि ही अशीच नोकार फिरत असती आणि ही गंजाडी पण आहे आणि ही दारुडी पण आहे अशी ती आणि ते असं व्यवसाय वगैरे करते असं त्यांना पोलिसांना डिटेल्स लगेच काढल्या त्याच्या पोलिसांनी देवीदास डोमणे यांनी काही सूचना दिल्या की ह्याचा मर्डरचा खुनी शोधायचा कसा तो जो परिसर आहे संगमनेरचा तिथं त्यांनी सी सी टी व्हीचा तर हे घेतलाच पण बऱ्याच जण म्हणजे ही महिला जर अशी फिरत असेल तिचे अनेक जर पाच पन्नास मित्र असतील किंवा काय असेल तर ह्या महिला ओळखणारे बरेच जण असतात त्या फोटोनीशी त्यांनी ओळखायला सुरुवात केली सुरुवात केली अनेक ही म्हणजे त्यांना माहिती उपलब्ध होत गेली त्याच्यात तुम्हाला माहिती आहे क्रॅक कुठून कशी खादी केस क्रॅक होईल सांगता येत नाही एक माहिती बावनाथ आवाड हे जो बंगार विक्रेता आहे प्लॅस्टिक वगैरे आपल्या हातगाडी टाकायला दा जातात तसला तो मानला पोर ही पोरगी म्हणजे वागणूक गेल्या तर खराब आहे पण गेल्या एक दीड महिन्यापासून त्या तुषार वाळूंच्या बरोबर मी जास्त वेळा पाहिलेला आहे तुषार वाळून बघितल्या मानल्या शेअरची नुकतंच एक चाकाचं ग्रेसिंग झालं होतं माटीमागच्याचं ग्रेसिंग राहिलं होतं पुढं कस्टमर तयार होतो पाचशेचे नोट घेऊन किंवा गडीवर पाचशेच्या नोटकट बघायचा गडीवर पाण्याने चाच करचा त्या पाचशेन हे पाण्याच्या आत पोलीसची गाडी आली टिगरी दोन चार काठ्या टाकून त्याला उचलण्यात आलं तिथून चढ्या लोकांना देखत शेटर खाली ओढले की डायरेक्ट पोलीस स्टेशन तिथं का ना बापा तुम्हालाच माहिती आता तिथं गेलं की ती बरोबर कारखान राबवला एअर फिल्टर साफ केला त्याचा जो प्लग आहे त्या प्लगला काजळी तिथे काजळी काढून टाकली स्पार्क व्यवस्थित झालं पाहिजे मग पेट्रोल टाकलं हॉलात म्हणजे आपल्या वरच्या टाकीच्या हॉलात इतकी बेस्ट सर्व्हिसिंग केली तुम्हाला सांगतो मारलं की गडी झाला चालू बोला बोलायला चालूच मशीन लगेच गडागाडत बोलायला लागली मला मीच मारलं मी असं होतं मला ओरलची इच्छा होती हेन तेन सगळं डिटेल डिटेलमध्ये मध्ये ह्यांनी सांगितलं म्हणजे आणि बघा सर्वसाधारण माणूस गरीब बायको एक मुलगी त्यांचं अख्खा आयुष्य बर्बाद झाले आता दुसरी गोष्ट ही जी ह्याने ही जी ओरल करण्याची इच्छा आहे ना ह्याची ही ही मोबाईल बघून आली ही मोबाईल किती माणसं मारायला लागलाय बघा सुधारणा शंभर टक्के आपल्या आता ते मावली शंभर टक्के सुधारणा तुम्ही फक्त काय करायचं डोळ्याला थंडावा म्हणून तुम्ही पर बा आता दुसरं काय तुम्हाला परि घेतो तुम्ही बघा फक्त ती आम्ही नाही आण कार्यक्रम करायचा कधी कर कारण आमला आले की तुमचा कार्यक्रम झालाच म्हणून समजा हा विषय असा आहे की फक्त बघायचं लई डोकं चालवायचं नाही आणि ज्या ज्याला बाबा लय संमती आहे त्याचं ज्याला लय पैशाला उतरल्या मार ते करणार का त्याला काय करायचं आपला आता असा विषय पण शक्यतो हे जर आयुष्य पुरेपूर जगायचं असेल समाजामध्ये चांगले एक नाव घेऊन जायचं असेल ना तर ह्या असल्या गोष्टी माणसाला संपवत्यात ह्या ने सगळा हे दिला जबाब दिला तीनशे दोन आणि चौतीस दोनशे एक तीन तीन कलम लागली गेली आणि पंचवीस सप्टेंबर गुन्ह्याची नोंद केली पोलिसांनी एफ आय आर दाखल केली पंचवीस सप्टेंबरला आणि सदर आरोपी हा न्यायालयासमोर हजर केला आता त्याचा विषय काही द्या त्याचा म्हणजे सतत जाणारच आहे तो पण एक विशेष गोष्ट मला तुम्हाला शेवट सांगायची तुम्हाला सांगतो ही स्टोरी संपवायची की संबंधित एक व्यक्ती जी ती सगळी जमला तिथे पोरगी जिथे मारून टाकली होती ना निर्मला जाड्या जाड्याजोडपामध्ये तिथं डोक्याचा चेंदा मेंदा चालता तिथून एक साठ ते सत्तर फुटाव तिचा जे बापे राजेंद्र कदम हा बसला होता पोलिसांनी बराच वेळा ओळख पाठवा ओळख पाठवा त्याच्यासाठी प्रयत्न केले पण तिचा जे टी शर्टन तिचं बघूनच त्यांनी ओळखलं माझे जे त्याचं दाढत झालं नाही त्या मुलीचं ते फुटलेलं डोकं बघायची चेमलेलं डोकं बघायची तुटलेलं डोकं बघायची कारण ते राजेंद्र कथमचं स्वप्न होतं त्याचा मान शांत होता गरीब होता परिस्थितीने गांधलेला होता निर्व्यसने होता की ह्या मुलीचं दोनाचं चार करायचे आणि ज्या लेकराला त्याला त्याची इच्छा होती ते लेकरू फक्त माती पडली होती म्हणजे देह म्हणजे मातीचं संपला संपल्या विषय आत्मा निघून गेला विषय अशा प्रकारे एका बापाचं स्वप्न अपूर राहिलं आणि अशी पाळी जर तुमची यायची नसन तर हा विनंती आहे हे अनैतिक संबंध एखाद्याच्या लेखरावर वाईट नजर ठेवायची कुठं कार्यक्रम होते का बघायचं हे सोडून द्या तुम्ही नाहीतर तुम्हाला सांगतो तुमची स्टोरी मी फार रंगून रंगूनच सांगणार आहे तुम्हाला सांगतो एक एक तासाचा एपिसोड बनवले काही दिवसांनी माझ्या सबस्क्रायबरपैकी जर कुणी असा कार्यक्रम केला तर आजर बागातून काही बोध घेण्यासारखं असलं मुलींना किंवा मुलींच्या आईंला तर त्यांनी शंभर टक्के घ्यावा आणि पटलं तर एक लाईक करायला काहीच हरकत नाही रामकृष्ण माऊली